औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद गावाजवळ एका दर्ग्यात चालणारा अंधश्रद्धेचा बाजार औरंगाबाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं उघड केलेला आहे. मात्र अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या मौलवीला अटक कधी होणार हा आता पुढचा प्रश्न आहे. तक्रार होऊन सुद्धा पोलीस याबाबत कुठलीही कारवाई का करत नाही आहेत. अनिसनं ही तक्रार दाखल करून सुद्धा पुढे अजून काहीही कारवाई झालेली दिसत नाही आहे. अजूनही इथल्या मौलवीला अटक करण्यात आलेली नाही आहे. खुलताबाद जवळच्या हजरत शेख शाह जलालुद्दीन रवा यांच्या दर्ग्यात दोन झाड आहेत आणि आशेचं झाड असं नाव असलेल्या या झाडांची फळं खाल्ली तर मुलं होतात असा इथल्या मौलवी मोहम्मद समीर मुजावरचा दावा आहे. पहिल्या झाडाचं फळ खाल्ल्यावर मुलगा तर दुसऱ्या झाडाचं फळ खाल्ल्यावर मुलगी होते असा या मौलवीचा दावा आहे. हजारो लोक शुक्रवारी इथं येतात आणि फळं खातात असंही हा मौलवी सांगतो. इथली फळं खाऊन एका तृतीय पंथीयाला सुद्धा मुलगा झाल्याचा दावा त्यानं केला. दर्ग्याच्या बाजूला परियोका तालाब नावाच्या तळ्यात महिलांनी नग्न होऊन आंघोळ केली तर एड्स आणि कॅन्सर सकट सगळे रोग बरे होतात असाही दावा त्यानं केलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांनी या मौलवीकडून व्हिडिओत सर्व गोष्टी बदवून घेतल्यात. अनिसने आता या मौलवीच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे मात्र पुढची कुठलीही कार्यवाही अजूनही झालेली नाहीये. तर हा बाबा हे मौलवी नेमका काय दावे करतोय पाहूया या व्हिडिओ मध्ये. जलालुद्दीन गंजेरावा सहरवर्दी ये बगदाद के रहने वाले यहाँ पे हर जुमेरात को बैठने के लिए जगह नहीं रहती है. हजारों लेडीज का नीचे तालाब में फुल मजमा भरा हुआ रहता है जिनकी शादी. क्या नाम था उनको? नहीं, नाम नहीं तो हम जब तो यहाँ पे आए थे और जो ये 35 से जिनकी लड़कियाँ नहीं होती के लिए लड़की के लिए मतलब होते ना कि जिनकी लड़की हो रही लड़की नहीं हो रही. ये आसे की लकड़ी हरी नहीं होगा. ये आसे की झाड़ की करामत यह है कि ये आसे का झाड़ 900 साल पुराना है. अंदर से हजरत शेख शाह जलालुद्दीन गंजेरावा सहरवर्दी ये बगदाद के रहने वाले यहाँ पे हर जुमेरात को बैठने के लिए जगह नहीं रहती है. हजारों लेडीज का नीचे तालाब में फुल मजमा भरा हुआ रहता है जिनकी शादी. सगळ्या प्रकाराबाबत अनिसाचे कार्यकर्त्यांनी तक्रार केली. अनिसाचे कार्यकर्ते शहाजी भोसलेंबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी पाहूया. स्वतः ज्यांनी हा सगळा प्रकार समोर आणलाय ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. शहाजी भोसले आपल्या सोबत आहेत. त्यांनी ते सगळं समोर आणलंय. मला सांगा कसं हे सगळं तुम्हाला कळालं आणि कसं तुम्ही हे सगळं नंतर समोर आलं आणि काय निघालं त्या सगळ्यात? खुलताबाद जवळ एक दर्गा आहे. त्या दर्ग्याचं नाव आहे हजरत शाह जलालुद्दीन गंजे खा सफरवर्ती. या दर्ग्याजवळ असे दोन झाड आहे. आशेचं झाड म्हटलं जातं. आशेचं झाड दर्ग्याच्या पाठीमागे जे झाड आहे त्याचं फळ खाल्लं तर मुली होतात. समोरील जे झाड आहे फळ खाल्लं तर मुलं होतात. म्हणजे अशा पद्धतीनं ते इथला जो मौलाना होता त्याचं नाव आहे मोहम्मद समीर मुजावर असा दावा करण्याचं आम्हाला माहीत पडलं. त्यामुळं माहीत पडल्यानंतर महाराष्ट्र आणि म्हणून जर ते दर्गा असो मंदिर असो मंदिर मस्जिद असो काही असो पण ज्या ठिकाणी असं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम होतंय त्यामुळे तिथं आमची संघटना जाऊन काम करतेच. आमची एक टीम शिष्टमंडळ खुलताबादला गेलं. खुलताबादच्या पोलीस स्टेशनला आम्ही भेटलो. तिथल्या PI ने आम्हाला 4 पोलीस आमच्या सोबत दिले. गेल्यानंतर जेव्हा आम्ही अनुभवलो तर अक्षरशः जे जे दावे करत होते ते दावे आमच्या समक्ष आणि पोलिसांसमक्ष त्यांनी केले. तुम्ही या सगळ्याबाबत पोलिसांना भेटले, पोलीस काय म्हणाले, कारवाई कितपर्यंत होईल आता असं वाटतंय? खरं तर त्यांनी ज्या पद्धतीनं हे केलं आणि त्याचे आपल्याला जे पुरावे मिळालेत हा जालुटोणी विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरू शकतो. म्हणून आता आम्ही पोलीस अधीक्षक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांना भेटलो. त्यांना त्या पद्धतीचं निवेदन दिलंय का तुरंत त्यांना अटक करून योग्य ती कायद्यानं जी कारवाई होती ती करावी. कारण यामुळं भीतीही वाटते. एक तर त्यांनी हे दाखवलंय का हे फळ खाल्लं तर मुलं ते फळ मुलं म्हणजे त्यांनी धर्मानुसारच महिला आणि पुरुषांमध्ये त्यांनी विभागात दाखवली आहे. दुसरी गोष्ट जिथं महिला व्यवस्था आंघोळ करायला जात आहे पुरुषांना शिरकाव नाही. आतापर्यंत कित्येक महिलांचं शोषण देखील झालं असेल जे कोणी पुढे आलेलं नाही ते थांबण्यासाठी तर कारवाई ह्या कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा आहे तो. त्यामुळे त्यांनी तो कायदेशीर कारवाई करावी म्हणजे हे पूर्ण बंद होईल.